मराठी कथा वीज चमकते चक चक चक। पावसाळा आला की आभाळात काळे काळे ढग जमतात, चंदेरी सोनेरी विजा लखलखू लागतात। आपण विज्ञानाचा अभ्यास केलाय, त्यामुळे आपल्याला विजा का चमकतात हे माहीत आहे। पण अरुणाचल प्रदेशातले लोक मात्र या चमकत्या विजांबद्दल वेगळंच काही सांगतात। ते म्हणतात, अहो विजा काय म्हणताय तुम्ही, ते आमच्या ओंफलांचे चमकदार पाय आहेत। ती ढगांच्या हत्तीवर बसून आपल्या माहेरी म्हणजे या पृथ्वीवर यायला निघाली आहे। काय विचारता, कोण ही ओंफलान आणि ती तिथे कशी गेली? ऐकास तर मग, खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट। अरुणाचल प्रदेशातल्या एका सरोवराकाठी ओवावा नावाचा एक माणूस राहायचा। त्याचं घर टुमदार होतं। त्याला ओंफलान नावाची एक सुरेख मुलगी होती। सरोवरापलीकडे एक टेकडी होती, तिथे सिंगफंग नावाचा एक दुष्ट राक्षस राहायचा। ओंफलानशी लग्न करायचे असे त्याच्या मनात होते, पण ओवावा डोळ्यात तेल घालून आपल्या मुलीचं रक्षण करत असे, त्यामुळे सिंगफंगला ओवावाच्या घराकडे जाण्याचं धाडस होत नसे। एक दिवस ओवावाला काही कामासाठी दूर जायचं होतं। त्याने सकाळी बाहेर पडताना ओंफलानला बजावलं, बाळे एकटी दुकटी कुठे बाहेर पडू नकोस, सांभाळून रहा, तो सिंगफंग तुला पळवून नेण्यासाठी टपून बसलाय। ओंफलान म्हणाली, बाबा तुम्ही मुळीच काळजी करू नका, मी सांभाळून राहीन, स्वतःची नीट काळजी घेईन। ओ बाबा कामाला निघून गेला। जरा वेळाने ओमाला वाटले, कितीतरी दिवसात आपण एकट्या मोकळेपणाने कुठे गेलो नाही, घराच्या जवळपास थोडंसं फिरून येऊया, सिंगफंग दिसलाच तर येऊ पटकन घरात। मग ती बाहेर पडली। फिरता फिरता तिला सरोवराकाठी जाण्याचा मोह काही आवरेना, ती सरोवराकाठी गेली। सरोवराच्या पाण्यात पाय सोडून गात बसली। तिचं गाणं ऐकून सिंगफंग तिथे येऊ लागला। सिंगफंगला पाहताच ती घाबरली, मला काहीतरी केलं पाहिजे, केलंच पाहिजे, म्हणत ती घराच्या दिशेने पळत सुटली। सिंगफंगही तिचा पाठलाग करू लागला। तो आता तिला जवळजवळ पकडणार एवढ्यात तिला एक उंच झाड दिसले। त्या झाडात एक ढोली होती। ओमा पटकन त्या झाडावर चढली आणि तिथल्या ढोलीत लपून बसली। त्या झाडात देवांचा वास होता, त्यामुळे सिंगफंग काही त्या झाडाला स्पर्श करू शकत नव्हता। पण ओमा झाडावरून उतरली की तिला धरायची या विचाराने तो थोडा दूर जाऊन थांबला। कितीतरी वेळ झाला, सिंगफंग काही तिथून जाईना, त्यामुळे ओमालाही ढोलीतून बाहेर येता येईना। ती विचार करू लागली, मी इथे आहे हे कुणाला कसं कळेल, मला इथून बाहेर कसं पडता येईल। हळूहळू रात्र झाली, आकाशात चांदण्या चमचम करू लागल्या। तिने वर पाहिले आणि प्रार्थना केली, हे चांदण्यांनो, या दुष्ट राक्षसापासून माझं रक्षण करा, त्याच्या पंजातून माझी मुक्तता करा, मी अगदी असहाय्य आहे। ओंफलांच्या या प्रार्थनेने एक चांदणी हेलावली। तिने ओमाला मदत करायचे ठरवले। तिने आपले किरण ढोलीत पाठवले आणि ओमाला उचलून घेतले। सिंगफंगने जेव्हा ओंफलानला चांदणीच्या किरणांवर बसून वर जाताना पाहिले, तेव्हा तो पुन्हा तिचा पाठलाग करू लागला। चांदनताई चांदनताई, तो बघ माझा पुन्हा पाठलाग करतोय, त्याच्यापासून रक्षण कर, तू काळजी करू नकोस, मी त्याला चांगला धडा शिकवते, नव्हे संपवूनच टाकते। त्या चांदणीने टोम्याकला बोलावलं। टोम्याक आकाशात राहणारा एक बलवान आणि चांगला यक्ष होता। टोम्याकला तिने सिंगफंगला मारून टाकायला सांगितलं। त्याने एक कठीण असं वज्र सिंगफंगवर फेकलं आणि सिंगफंग त्याच्या आघाताने मरून गेला। मग ओंफलान आकाशात ढगांच्या वर राहू लागली। टोम्याकने तिला चांदणीकडून मागून घेतले, त्याला ती खूप आवडली होती। ओंफलानलाही तो आवडला, तिने त्याच्याशी लग्न केले। मग ती ढगांच्या वर आकाशातल्या त्याच्या घरात राहू लागली। नंतर तिला एकदम आपल्या बाबांची आठवण झाली। बाबा काळजी करत असतील, तिने बाबांकडे जाण्याविषयी टोम्याकला सांगितले। टोम्याकने ढगांना बोलावले आणि तिला पृथ्वीवर ओवावाकडे घेऊन जाण्यास सांगितले। ढगांच्या हत्तीवर बसून ती पृथ्वीवर यायला निघाली। ओवावाला तिला भेटून खूप आनंद झाला, त्यांनी तिला आशीर्वाद दिला। ती पुन्हा परत टोम्याककडे आकाशातल्या घरात गेली। पृथ्वी तिचं माहेर, तिला अधूनमधून आपल्या माहेरी यावंसं वाटतं।
मग ती ढगांच्या हत्तीवर बसून तिथे यायला निघते. खूप दूरवरून तिचे चमचमणारे पाय दिसतात. मग लोक म्हणतात, ओम्फलान माहेर यायला निघाली बरं का. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.